नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहा पेपर एकचे परिसर अभ्यासाचे महत्त्वाची जे काय ॲन्सर की आहे तर ती पाहणार आहोत। सर्व ॲन्सर्स उत्तरे आहेत ते 100% या ठिकाणी पहा करेक्ट काढलेली आहेत। सर्व पुस्तके शालेय पुस्तकांचा या ठिकाणी संदर्भ घेऊन काढण्यात आलेले आहे। तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुमची किती उत्तरे बरोबर आली तर हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर हा जो काय सेट आहे तो बी सेट आहे, तुमची उत्तरे त्याप्रमाणे तपासा। तर पहा पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? तर मूलभूत अधिकारामध्ये होतो पर्याय क्रमांक 3, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? तर इम्फाळ पर्याय क्रमांक 2। प्रश्न पुढचा, संयुक्त राष्ट्रांची युनो संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिवा येथे आहे? तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर। प्रश्न पुढचा, वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर यापैकी पितंबरी हा गटात बसत नाही पर्याय क्रमांक 4। वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात तर याचे योग्य कारण किंवा कारणे खालीलपैकी कोणती आहे? तर पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे अ आणि ब दोन्ही योग्य पर्याय क्रमांक 3। प्रश्न पुढचा, मरुभूमी उत्सव जैसलमेर कार्निवल पर्याय क्रमांक 2 पणजी। प्रश्न पुढचा, भारतीतील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती? तर पर्याय क्रमांक 1 युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समावेश, तर हे या ठिकाणी विसंगत आहे। तर समावेश करण्याची विनंती केली आहे परंतु अजून समावेश नाही। प्रश्न पुढचा, महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज तर यांची अयोग्य जोडी यापैकी कोणती? तर या ठिकाणी जी काय अयोग्य जोडी आहे ती पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीस, तर ही जोडी अयोग्य आहे। प्रश्न पुढचा आहे, राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? तर यापैकी राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या जिल्ह्यात पहा हिंगोली नांदेड आणि लातूर पर्याय क्रमांक 1। नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते? तर पर्याय क्रमांक 1, समोच्चता दर्शक रेषा या समुद्रसपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणी जोडणारी रेषा आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी अचूक वैशिष्ट्य आहे। प्रश्न पुढचा, माणूस सुरुवातीच्या किंवा प्राचीन काळात बोरुणे लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणजे साल आहे, कारण या ठिकाणी प्राचीन काळी पपायरस या ठिकाणी वापरले जात नसे तर पास साल म्हणजे भुर्ज झाडाची जी काही वनस्पती आहे जी साल आहे ती वापरली जात असे, म्हणून फक्त सालच याचं अचूक उत्तर येणार आहे। प्रश्न पुढचा आहे, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेस काय म्हटले जाते? तर सेहनशाही असं म्हटलं जातं। वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? तर अथर्ववेद संहिता पर्याय क्रमांक 3। बीजगणिताला दिलेले अलजेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? तर हे अरबी या भाषेतील आहे म्हणजे अरेबिक पर्याय क्रमांक 1। सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पैठण या नावाने ओळखले जाते। प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? तर या ठिकाणी दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत, चुकीचे आहेत, कारण निजामशहाने शहाजीराजांना सरलश्कर हा किताब दिला नव्हता तर आदिलशहाने दिला होता आणि बंगळूरची जहागिरीसुद्धा आदिलशहाने दिली होती, म्हणून दोन्ही विधाने या ठिकाणी चुकीची आहेत। प्रश्न पुढचा, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या निष्ठावंत सेवक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय यापैकी पर्याय क्रमांक 4 दाऊद खान आहे। सिद्धी इब्राहिम, सिद्धी हिलाल, दौलत खान ही तीनही निष्ठावंत पाईक आहेत। छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? तर रोख पगारामध्ये देत असत। प्रश्न पुढचा, भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण? तर पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिव छत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तर सोन्याचा होण पाडण्यात आला आणि शिवराई हे तांब्याचं नाणं पाडण्यात आलं होतं। प्रश्न पुढचा, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते तर हे या ठिकाणी योग्य असं विधान आहे। प्रश्न पुढचा, वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 शिरीस ही औषधी वनस्पती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 अचूक। खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा। तर या ठिकाणी कारण आहे, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, हे विधान या ठिकाणी अचूक आहे। समुद्रात पोहणे अवघड होते तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण घनता जास्त असेल तर पोहणे सोपे होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य, तर हे याचं अचूक उत्तर आहे।
प्रश्न पुढचा, अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? तर घुबड, घुबड हे द्वितीय भक्षक प्राणी आहे. प्रश्न पुढचा, देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते? तर वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, तर हे या ठिकाणी महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक 2, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती? तर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, तर ही आर्थिकदृष्ट्या बरीच महत्त्वाचे असतात. प्रश्न पुढचा, मानव शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्राव स्रावणारी ग्रंथी कोणती? तर पीयूषिका ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड. पर्याय क्रमांक 2. प्रश्न पुढचा, पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? तर पर्याय क्रमांक 2, पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गानेच शरीरात प्रवेश करतो, तर हे विधान या ठिकाणी योग्य आहे. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घटक पदार्थ निर्माण होतात? तर निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड, म्हणजे फक्त अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादेत XX गुणसूत्रे आढळतात. तर हे जे काही पर्याय आहे तो चुकीचा आहे. तर पहा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी परिसर अभ्यासामधील 30 च्या 30 जे काही प्रश्न आहेत ते अचूक सांगितलेले आहेत. एखादा प्रश्न चुकीचा असू शकतो. तर पहा, अशाच प्रकारे आपण पेपर 2 मधील जो काही सोशल सायन्सचा भाग आहे तो सुद्धा पाहूया. तर तो व्हिडिओ संध्याकाळी किंवा तुम्हाला उद्या संध्याकाळी मिळेल, कारण पहा जी काही उत्तरे आहेत ते शोधावी लागतात, काही चुकीची उत्तरे आहेत ते तुमच्यापर्यंत येऊ नयेत. तर या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.